गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि उपनगरात धुळीचं प्रमाण वाढलंय रस्त्यावरून जाताना उडालेली धूळ आणि वाहनांच्या धुरामुळं वाहनधारक आणि नागरिक त्रस्त झालेत तर श्वसनविषयक आजारांच्या संख्येतही वाढ झाली आहे त्यामुळं नागरिकांनी घराबाहेर पडताना किंवा बाहेरून प्रवास करून आल्यावर स्वच्छतेसह विविध उपाययोजना करण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलंय गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर धुळीचं साम्राज्य आहे काही ठिकाणी सुरू असलेली रस्त्याची आणि खुदाईची कामं या धुळीला ठरत ठरतायत या धुळीमुळे वाहनधारकांसह पायी जाणाऱ्या नागरिकांनाही त्रास होतोय या धुळीमुळं वाहनधारकांसह पायी जाणाऱ्या नागरिकांनाही त्रास होतोय शिवाय धुळीबरोबरच वाहनांचा धूरही नाका तोंडात गेल्यानं श्वसनविषयक त्रास होऊ लागलाय गेल्या काही दिवसात श्वसनाच्या विकाराचे रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडताना किंवा प्रवास करून घरी परतल्यानंतर योग्य दक्षता घेण्याचा सल्ला डॉक्टर शिरीष कुलकर्णी यांनी दिलाय खबरदारीचा उपाय म्हणून शक्यतो मास्कचा वापर बाहेर जाताना करावा तसेच बाहेरून घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून निर्जंतुक करावे व गर्दीच्या ठिकाणी व धुळीच्या ठिकाणी जाणे टाळावे